करण्याची संधी मिळाली आहे जंबिका स्पोर्ट्स कडलपाडा भी या टीमला। सलामीची जोडी पवन जाधव आणि आपण बघतोय अभिजित बसवत। तर पहिले षटक हातलण्यासाठी विजय जाधव। पवन स्ट्राइक करते हैं, नॉन स्ट्राइक करते पाहतोय आपण अभिजित याला। तर पहिला षटक हातलण्यासाठी विजय जाधव। पहिला बॉल आपण बघितला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाला त्या क्षेत्रामध्ये। चेंडू निघून चाललेला आहे, सीमारेषाच्या जवळ निघून गेलेला आहे, अगदी सीमारेषेजवळ हा चेंडू फील्ड केला गेला। तोपर्यंत तीन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या आहेत। पहिल्याच बॉलवरती तीन धावा, जबरदस्त रणपिटून ते विकेट्स पाहायला मिळाली पवन आणि अभिजित याची। या तीन धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे, श्री गणेश झालेला आहे। हा चेंडू देखील आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला जातोय। पहिला चेंडू देखील ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेला होता, मात्र पवन यांनी थोडासा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। तीन धावा मिळाल्या, मात्र अभिजित तसं काही करत नाहीये। हा चेंडू त्याने सोडून दिला, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव त्याला मिळालेली आहे, धाव फलक चार या धावसंख्येवरती। एकदा धोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये। हा चेंडू देखील निर्धावलेला आहे। या अगोदर आपण बघतो पहिल्या चेंडूवरती तीन धावा, त्यानंतर व्हाइट बॉल, त्यानंतर चेंडू आलाय निर्धाव, धाव फलक चार या धावसंख्येवरती। संतने सावध गतीने सामन्याला सुरुवात झालेली आहे। मिसळ फटका शतरक्षक दूरवरती आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल। वेगवान चेंडू होता, बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू येऊन लागला होता, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, तेच कारण की फिल्डर पर्यंत देखील हा चेंडू पोहोचला नव्हता। फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे, या सिंगल धावने धाव फलक पाच या धावसंख्येवरती, फाईव्ह रन्स। बघतोय चांगला चेंडू हाताला लागला, बॅट भरपूर वेगाने फिरवली होती पवन याने, तर बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये। आणखीन एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेला विजय याचा। पण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती तीन धावा आल्या, त्यानंतर व्हाइट बॉल त्याने हाताला। पहिला एक चेंडूवरती थोडासा तो महागडा ठरला होता, त्यानंतर मात्र त्याने चांगला कमबॅक केलेला आहे। हा चेंडू देखील उचली घेणारा चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये। हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवला जातोय। धाव फलक आता मात्र स्थिरावला गेलेला आहे, ते म्हणजे पाच या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले पाच, धाव फलकावरती धावा लागल्या त्या पाच। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये। जी ऑफसाइडची एरिया आहे त्या रिझन मध्ये त्या एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये। चेंडू येतो निर्धाव, षटक संपलाय। पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा लागला गेला, ते म्हणजे बिनबाद पाच धावा।
मनीष येतोय, मनीष कोल्हेकर दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आपण जर बोललं तर बॅटचं एज झाल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा मिळतील. आपण बघतोय जर बॅटला चेंडू जर लागून जर गेला तर दोन धावा असतील. बायच्या स्वरूपात किंवा लेग बायच्या स्वरूपात जर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तर फक्त एक सिंगल धावा असेल, याची देखील सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. सर्व बॅटने चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र आपण बघतोय की त्याच्याकडे संधी होती, त्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाही आहे. झेल सुटला आणि आपण बघतोय चौकार देखील आलेला आहे. चौकाराला आणि या चौकाराच्या धाव फलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 11 धावसंख्येवरती. इथे संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेला नाही आहे. अभिजित याचा चांगला स्ट्रोक, वी शेप मध्ये फटका त्याने केला होता. ते सेफ झोन आहे, त्या सेफ झोन मध्ये हा फटका त्याने केला होता. आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. इस्टेनच्या वरून हा चेंडू निघून गेला. काम इष्टरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. पुन्हा एकदा कम बॅक इथे करताना मिळतोय गोलंदाज. मात्र कम बॅक केल्यानंतर एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने हातालेला आहे. ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा चेंडू हातालत असतो त्यावेळेस एक्स्ट्रा धाव देखील मिळत असते आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील मिळत असतो. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असते जास्त धाव बनवण्याची. मेडुकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. धाव फलक दोन पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती. आपण पाहतोय जे अंबिका स्पोर्ट्स कर्डलपाडा बी हा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आदळलेला आहे. परफेक्ट यॉर्कर सरल हा चेंडू पायावरती येऊन आदळलेला आहे आणि फिंगर अप झाले पंचांचा. फलंदाज बाद, पहिला गडी बाद झालेला आहे, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. देखील आलेला आहे. पंचांनी दर्शवला हा चेंडू कमरेच्या वरती हाताला गेलाय, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. तो म्हणजे नवीन आलेला फलंदाज देवेश मरे याने षटकार ठोकलाय. धाव फलक पुढे सरसावला जातो, ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू त्यासाठी फुल टॉस हाताला होता. मेजवानी होती मोठा फटका खेळण्याची आणि त्यांनी मोठा फटका खेळलेला आहे. मनीष कोल्हेकर महागडा ठरला जातोय या चेंडूवरती. बघतो की फ्री हिटचा हा चेंडू होता. अपील झाली होती मात्र अपील पंचांनी फेटून लावली, कारण हा चेंडू जर गेला तर फ्री हिटचा चेंडू हाताला गेला होता. कारण या अगोदर भीमा चेंडू हाताला होता. षटक संपले, दुसऱ्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागला गेला, ते म्हणजे 22 धावा.
पुन्हा एकदा आपण बघतोय नो चंडू इथे घोषित केलेला आहे पंचांनी. या तीन धावा आपण बघतोय की धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. गणेश तारवी या गोलंदाजाने देखील थोडीशी खराब सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. गणेश तारवी चांगला बॉलर आहे, मात्र पहिला चेंडू त्याने अभांतर हाताला आहे, नो चेंडू हाताला आहे. म्हणजे पुढचा चेंडू फ्रीट आहे. पुन्हा एकदा देवेश मध्येकडे एक मोठा फटके खेळण्याची संधी असेल. हा चेंडू जर बघितला लेगेशी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलंय की आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गोलंदाजाने. फ्रीची संधी अजूनही असेल फलंदाज देवेश मध्ये. या फलंदाजाकडे फ्रीडचा चेंडू आहे. चौकस मारण्याचा प्रयत्न चेंडू शरीरावरती आदळलेला आहे. एक धाव इथे पळून पूर्ण केलेली आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 धाव संख्येवरती. 27 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. धाव फलक जर बघितलं एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा बी एस टीमचा आपण पाहतोय की जी बॉलिंग आहे ती थोडीशी खराब राहिलेली आहे. पहिले षटक अप्रतिम हाताला गेलं, त्यानंतर मनीषाचं जे षटक होतं ते थोडंसं महागडं ठरलं. त्यानंतर गणेश तारवी याने देखील थोडीशी खराब सुरुवात केलेली आहे. पवन थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. कारण आपण बघतोय की पवन याने आतापर्यंत 5 चेंडू हे निर्धावच्या सुरुवात खेळून काढलेले आहेत. एक चिंताजनक बाब जंबिका स्पोर्ट्स कणारपाडा या टीमसाठी. आणखीन आपण बघतोय की एक निर्धाव चेंडू खेळून काढलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता कारण विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू निसटला गेला होता. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहतोय की हा 7वा चेंडू निर्धाव खेळून काढलेला आहे. फलंदाज पवन याने थोडासा आपण बघतोय की बॅकफूट वरती तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक केलेला आहे शतरक्षका डीप मध्ये. एक धाव पर्यंत पूर्ण केली जाईल. दुसऱ्या बाजूला देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव फलक 2 ने पुढे सरसवला गेलाय. 29 धाव संख्येवरती 29 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. एक्स्ट्रा चेंडू ची नोंद झालेली आहे. धाव फलक एक्स्ट्राने पुढे सरसावलंय. 30 या धाव संख्येवरती 30 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक आपण बघतोय की निर्धाव चेंडू इथे खेळून काढलेला आहे. आपण बघतोय जो नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज देवेश मध्ये तो चांगल्या लय मध्ये आहे, चांगले फलंदाजी करतोय. स्ट्राइक देणं फार गरजेचं आहे, मात्र तसं काही होत नाहीये. कारण आपण बघतोय की पवन सातत्याने निर्धाव चेंडू इथे खेळून काढतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बघतोय आपण. 30 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मध्ये.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कृष्णा येतोय. कृष्णा कोल्हेकर. देवेश मध्ये साठी हा चेंडू आपण बघतोय, त्याच्या झोन मध्ये चेंडू होता मात्र फायदा काही उचलता आलेला नाही आहे. आणि आपण बघतोय पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन झालेलं आहे. देवेश मध्ये टाक दोडक आउट, फलंदाज बाद. ऑन साइडला फटका केलेला आहे. मनीष कोल्हेकर प्रवक्ते चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडतोय. अंकुश भगत याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. निगेश आलेला आहे नवीन बॅटर. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. मनीष बॅकअप साठी आलेला आहे आणि निगेश देखील इथे बाद झालेला आहे. एक धाव पळून पूर्ण केली होती दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये. निगेशची खेळी संपुष्टात आलेली आहे. धाव फलक 31 धावा 31. करण येतोय. करण जाधव न्यू बॅटर इन झालेला आहे. बघतो की दोन्ही बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पवन जाधव जो फलंदाज आहे थोडीशी खराब कामगिरी त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपण बघतोय की भरपूर निर्धाव चेंडू त्याने आतापर्यंत खेळून काढलेला आहे. त्याचा थोडासा प्रेशर त्याच्यावरती जाणवतोय. प्रेशर मधून निघावं लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल पवन जाधव या फलंदाजाला. पुन्हा एकदा पवन साठी हा निर्धाव चेंडू इथे खेळून काढलेला आहे. आपण पाहतोय की पवन याने आतापर्यंत 8 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. 8 चेंडूवरती 8 धावा जरी आल्या असत्या तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक त्याने केलेला आहे. गणेश तारवी आहे मात्र गणेश तारवीकडे कुठलीच संधी नाही आहे. हा चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. दुसरा चेंडू पाठवा मैदानाच्या हातमध्ये. कारण चेंडू तिकडे हरवलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकामध्ये. धाव फलक पाहतोय आपण 35 धावा 35. धाव फलक वरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग मार्क वरती कृष्णा कोल्हेकर. तर पवन जाधव फुलटॉस चेंडू फायदा काही उचलता आलेला नाही आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेलाय.
बैकअप साठी गणेशाला मात्र चेंडूने हुलकावणी दिलेली आहे। चार शतरक्षक आपण बघतोय तिकडे आले होते, मात्र मनीषाला चेंडू मिळाला तोपर्यंत तीन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या। धाव फलक 38 धावसंख्येवरती 38 धावा धावफलकावरती लागल्यात। 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय। 24 बॉल आणि विजयासाठी 39 धावा पूर्ण करायच्या असतील। साईकता फादरवाडी आणि एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा दोन्ही संघाचे संघ रॅक टॉस करण्यासाठी यायचा आहे। साईकता फादरवाडी आणि एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा दोन्ही संघाचे संघ रॅक लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आमच्या वेबसाईटवरती यायचा आहे। घेतलाय बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजे एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा या टीमला। नेक्स्ट मॅच चालू असलेला सामना आपण पाहतोय जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा बी आणि त्यांच्या समोर जो संघ आहे श्री मुंडा स्पोर्ट्स काजूपाडा। काजूपाडा संघाने टॉस जिंकला होता, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। शतरक्षण करत असताना आपण बघतो की भरपूर धावा त्यांनी रोखलेल्या आहेत। 38 धावांवरती थांबवलं गेलं, 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे। 24 बॉल आणि 39 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या असतील। तिकडनं रस्ता बंद आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात झालेल्या 39 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज गणेश तारवी आणि तेजस तारवी, तर पहिले षटक हाताळण्यासाठी चरण कांबळी। चरण ह्याचा पहिलाच बॉल आपण बघितला, चांगल्या प्रकारे खेळून काढलेला गणेश तारवी आणि दुसऱ्या ह्याचा प्रयत्न होतोय। दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती, कारण आपण पाहतोय ज्या प्रकारे गणेश तारवीने फटका केला होता, फटक्यामध्ये ताकद झोपली होती। चेंडू आपण बघतोय
गोलीच्या वेगाने बॅट मधून निघाला होता, लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फील्ड केला गेला, तोपर्यंत फक्त एकच धाव। या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे, श्री गणेश झालेला आहे। लेफ्टी फलंदाज तेजस तारवी स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय, तेच कारण की शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, थोडीशी घाई करायची आहे, स्पीडअप करायचं आहे। तीन शतरक्षक डीप मध्ये तैनात केले गेलेत। नो बॉल नो चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी, एक धाव पळून पूर्ण झालेला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केलेली आहे, ओवरस्टॉप केलेली आहे गोलंदाजाने। जी लक्ष्मण रेषा आहे ती रेषा ओलांडले चरण कांबडी या गोलंदाजाने, त्याला इथे दंडित केला गेलाय। नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटके खेळण्याची तेजस कडे, फ्रीडचा चेंडू असेल। दुर्गस मारण्याचा प्रयत्न, शॉट कंप्लीट झाल्यानंतर बघतो विकेट किपरच्या मागे जात असताना चेंडू त्याच्या बॅटला लागलेला आहे। एक मोठा फटका खेळण्याची संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। एक सिंगल धाव, धाव फलक सिंगल आहे पाचच्या धावसंख्येवरती, अजूनही विजयासाठी 34 धावींची गरज असेल। पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय गणेश तारवी आणि चेंडू आपण जर बोलला तर दिशाहीन हा चेंडू होता, पंचाने दर्शवलेला आहे की हा चेंडू बॅटला लागल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे। डिक्लेरेशन स्वरूपात या दोन धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील, धाव फलक दोन पुढे सरसावलं जात आहे ते म्हणजे 6 या धावसंख्येवरती। या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, चार चेंडू टाकून झालेत आणि क्लीन बोल्ड चरण इथे सफलता मिळवतोय, फलंदाज बाद होतोय तो म्हणजे तेजस, बिग विकेट बिग ब्लो। पहिले षटक मार्गस्थ आहे, पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात, चेंडू टाकून झालेत 5, विकेट गमावलं 1। सलामीचा फलंदाज तेजस तारवी हा बाद होऊन माघारी परतलेला आहे, नवीन बॅटर इन झालेला आहे आपण पाहतोय कृष्णा कोल्हेकर, ज्याने बॉलिंग खूप चांगली केली होती, तर मात्र फलंदाजीला तो आलेला आहे। या षटकातील शेवटचा बॉल लॉगॉनमध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे शतरक्षक पवन जाधव, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, धावची संधी होती मात्र हा चेंडू कलेक्ट करता आलेला नाही या बॉलरला। दोन धावा पळून पूर्ण केल्या, धाव फलक दोन पुढे सरसावलाय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती, अजूनही विजयासाठी 29 धावींची गरज आहे, चेंडू बाकी ते म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावींची गरज, 18 चेंडू 29 धावा।
पवन दुसरं षटक हातासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. गणेश तारवी ऑन स्ट्राइक, ना स्ट्राइक एंडवरती पाहतोय आपण कृष्णा कोल्हेकर याला. तर दुसरं षटक हातासाठी चर्ची क्रमांक 36 पवन छादाव. पवन याने पहिल्याच बॉलवरती गणेश तारवी याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. फलंदाज बाद नवीन वॅडर इन झालेला आहे तो म्हणजे मनीष कोल्हेकर. ना स्ट्राइक इन होती पाहता पण कृष्णा कोल्हेकर याला धावफलकावर धावा लागल्या. ते म्हणजे 10 धावा आणखीन विजयासाठी 29 धावांची गरज आहे. पवन याचा हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडस मिसफील्ड पाहायला मिळाला. मात्र मिसफील्डचा काही फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती एक एक धाव भरपूर महत्वाची आहे. कदाचित दोन धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या मात्र एकाच धावेवरती समाधान मानलेलं आहे. कृष्णाने हा चेंडू लॉग ऑन मध्ये खेळून काढलेला आहे. शत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चांगले शत्ररक्षण. फिकी थोडीशी खराब झाली. बॅकअप साठी शत्ररक्षक आलेला आहे. फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या धाव फलक एक ने पुढे सरसावलाय. तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती चांगली बॉलिंग त्याने केस आलेली पाहायला मिळालेली आहे. पवन चांगली कामगिरी करत असताना ऑन साइटला मनीषच्या बॅटमधून धमाका निघालेला आहे. बिग हिट षटकार. देखील सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. मैदानाच्या बाहेर चांगला झेल पकडलाय. आवा झेल साधावा. चोवीस धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पवन थोडासा महागडा ठरत असताना खोलट बॅला चेंडू चेंडावेमध्ये आहे. फिल्डर येतो चेंडूच्या खाली आणि चांगला झेल पकडतोय. मनीष याची खेळी संपुष्टात आलेली आहे. कमबॅक केलेला आहे पवन याने शेवटच्या चेंडूवरती. फलंदाज बाद. धाव फलक बघतोय आपण. 24 धावा आणखीन विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. यस कमांड इज
राजेश दोई राजेश बसवत पहिला छुडा पण बघितला दिशाहीन हा छुडा हाताला गेला होता फक्त एक सिंगल धाव मिळेल कारण लीग बॅचच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे सर्व संघाडी नोंद घ्यायची आहे जर बॅटला लागून गेला तरच दोन धाव मिळतील बॅचच्या स्वरूपात किंवा लीग बॅचच्या स्वरूपात जर चेंडू गेला तर फक्त एकच धाव मिळेल चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे त्यानंतर मात्र अचूक चेंडू हाताला गेलाय निर्धाव चेंडू व्हॉलंटियर्स तिकडे चेंडू घेऊ नये सर राजेश बसवत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे आणखीन 14 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला गेला होता चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला आहे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय डिक्लेरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव मिळेल बॉलिंग जर बघितलं तर खूप चांगली होताना दिसते मात्र फिल्डर जो आहे यशरक्षक जो आहे तो चांगली साथ देत नाही आहे गोलंदाजाला आणि पाहतोय की बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे संधी मिळते धावा जमा करण्याची धाव फलक एकने पुढे सरसावलाय 26 धावसंख्येवरती 26 आणखीन 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावींची गरज आहे 9 चेंडू 13 धावा ऑफ साईडला चांगला प्रहार केलेला शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे चेंडू निघून गेलाय 4 धावन करता चौकार चौकारा धाव फलक 30 या धावसंख्येवरती आणखीन विजयासाठी 9 धावींची गरज असेल चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय ऑन साईटला प्रहार केलेला आहे शत्रक्षक येतोय झेल पकड फार महत्वाचा आहे आणि तो झेल पकडला गेलाय कृष्णा कोल्हेकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे फलंदाज बाद फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 30 धावा विजयासाठी आणखीन 9 धावींची गरज आहे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा फक्त हलकेतेने आज चेंडूला खेळून काढलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये मिसफील्ड झालेली आहे पवन करून आज परफॉर्मन्स जो आहे तो खराब पाहायला मिळालेला आहे बॅटिंग मध्ये थोडीशी खराब कामगिरी केली बॉलिंग मध्ये देखील थोडीशी खराब कामगिरी केली आणि आपण पाहतोय की फिल्डिंग मध्ये देखील थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याने केलेली आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावींची गरज आहे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावींची गरज विपुल जाधव शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आहे
फील्डर आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे, षटकार ठोकला आहे. चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. विपुल याचा पहिला चेंडू आपण बघितला, फुलटॉस होता आला त्याने. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचलला गेला. एका धावेची गरज आहे आणि ही सिंगल धाव इथे मिळवली जात आहे. विजयी चौकार इथे आलेला आहे.